नमस्कार ताई, आज आपल्या पिंपरी पेठार ग्रामपंचायतची तहकूब ग्रामसभा होती, तंटामुक्ती अध्यक्ष निवडीबाबत नेमकं काय झालं? आज आमची मी नमस्कार, प्रथमतः मी सरपंच सुरेखा वेठेकर पिंपरी पेंढार। आज आमची तहकूब ग्रामसभा होती, परंतु ग्रामसभेत अगोदर सगळे विषय शांततेत चांगले पार पडले आणि नंतर अध्यक्ष तंटामुक्ती अध्यक्ष निवडचा विषय आला, तर आम्ही सांगितलं इच्छुक आहे ग्रामस्थ, त्यांनी प्रत्येकाने त्याची नावं द्या, तर आमची ग्रामसभेत चार जणांची नावं आमच्याकडे आली। तर नंतर आम्ही परत त्यांना अवधी दिला 15 मिनिटाचा, तुम्ही चौघे बाजूला जा आणि तुमच्या चौघांमध्ये ठरवा तंटामुक्ती अध्यक्ष कोण करायचं म्हणून। तर मग नंतर त्यांना 15 मिनिटाचा अवधी दिल्यावर ते बाजूला गेले, पण त्यांच्यात काही एक विचार झाला नाही। नंतर आल्यावर मग काही ग्रामस्थ म्हणायला लागले आपण चिठ्ठी टाकून निवड करू, काही जण म्हणायला लागले मतदान घेऊ। तर दोन्हींना म्हणजे विरोध आला, मतदान नको चिठ्ठी टाकून नको, म्हणजे ग्रामस्थांचा विरोध आला, त्यामुळं मग ही सभा मग दोन्ही म्हणजे हे झाल्यामुळं आम्ही असं काही हे करा एकमेकामध्ये झाली जरा बोलण्यातून बाचाबाची, त्यातून झाला गोंधळ, ह्याच्यातून गोंधळ जरा असा थोडासा झाला। मग म्हटलं जाऊ दे, हा आता अध्यक्ष तंटामुक्तीची सभा मग तर खूपच करा, जर शांततेत घेता येत नसेल, एका नावाची निवड कोणाची करता येत नसेल तर खूप करण्यात आली मग ही ग्रामसभा। आपली ही तहकूब ग्रामसभेत तुम्ही यापुढील नेमकी निर्णय काय असणार आहे, काय करणार आहात? आता जरा थोड्या दिवस ह्या तहकूब ग्रामसभेत जरा ग्रामस्थांमध्ये शांत होईपर्यंत काहीच निर्णय घेणार नाही। ग्रामस्थांना यातून तुम्ही काय आवाहन कराल? हा, ग्रामस्थांना यातून सांगू बा, यातून काहीतरी बा शांत राहून आपण चांगला काहीतरी निर्णय घेऊ, चांगली दिशा गावासाठी बा चांगली काहीतरी दिशा घेऊ वेगळी।